नमस्कार, जामकेट टाइमच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत। पाहूयात एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। मागील आठवडाभरापासून बिबट्याच्या दहशतीमुळे जामखेड व आष्टी या दोन तालुक्यांच्या सरहद्दीवरील गावांमधील वातावरण चांगलेच तापलेले आहे। नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वन विभाग शर्तीचे प्रयत्न करत आहे, परंतु अजूनही वन विभागाला यश येत नसल्याचे दिसत आहे। 3 दिवसांपूर्वी नरभक्षक बिबट्याने आरंगाव पासून जवळच असलेल्या पारगाव तालुका आष्टी या भागात हल्ला करून 1 महिला जखमी व 1 महिलेला ठार करण्याची घटना घडली होती। तेव्हापासून पारगाव व आरंगाव परिसरामध्ये बिबट्या ठाण मांडून बसला आहे। बिबट्या इकडे दिसला, बिबट्या तिकडे दिसला असे सातत्याने या भागातील नागरिकांकडून सांगितले जात होते। त्यानुसार आष्टी हद्दीमध्ये ड्रोन कॅमेरा लावून बिबट्याचा शोध घेतला जात होता, मात्र बिबट्या काही ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला नाही। जामखेड तालुक्याच्या हद्दीतील गावांमध्ये कॅमेरे बसवण्याची आवश्यकता आहे, परंतु जामखेड वन विभागाकडून यासंबंधी कुठलीच कारवाई झाली नसल्याचे समोर येत आहे। दरम्यान गेल्या 3 दिवसापासून शांत असलेल्या नरभक्षक बिबट्याने गुरुवारी पुन्हा एकदा आष्टी व जामखेड तालुक्याच्या सरहद्दीवरील गावांमध्ये सक्रियता दाखवली आहे। जामखेड तालुक्यातील डोणगावपासून जवळच असलेल्या सोलेवाडी या आष्टी तालुक्यातील गावामध्ये गुरुवारी बिबट्याने सकाळी एका वृद्ध शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे। सोलेवाडी येथील शेतकरी विकास विठोबा झगडे वय वर्षे 60 हे आपल्या शेतामध्ये ज्वारीला पाणी देत होते। खाली वाकलेल्या अवस्थेत झगडे हे काम करत असतानाच शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने झगडे यांच्यावर हल्ला चढवला। या प्राणघातक हल्ल्यामध्ये झगडे यांच्या कमरेला, मांडीला व उजव्या हाताला जखम झाली आहे। दरम्यान झगडे यांचा मुलगा आशिष झगडे याने आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या पळून गेला अशी प्राथमिक माहिती आता समोर येत आहे। दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या विकास झगडे यांना आष्टीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या घटनेमुळे आरंगाव परिसरातील गावांमध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे। आष्टी तालुक्यामध्ये नरभक्षक बिबट्याचा सुरू असलेला हैदोस रोखण्यासाठी आता वन विभागाला मोठे कॉम्बिंग ऑपरेशन हाती घ्यावे लागणार आहे, अन्यथा हा नरभक्षक बिबट्या अनेकांच्या जीवावर उठेल हे मात्र निश्चित। दरम्यान जामखेड तालुक्यातील आरंगाव परिसरातील पारेवाडी, डोणगाव, भोरवाडी, पाटोदा, कवडगाव, गिरवली, पिंपरखेड या भागातील नागरिकांनी अधिक दक्षता घेण्याचे आवाहन आता प्रशासनाकडून करण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट, जामखेड टाइम्स। अजून पण बिबटे तुम्हाला सांगतो, मी लहान होतो गावरानी चालले, तुम्हाला सांगतो पिंढरीवाणी सारखं वर पाय पाडत तिथं दिवस का धरला सार पाणी, तर मी असा धरून खाली तो आला पिंढरीवाणी सारखं तुमचे। कोणतीही बातमी छोटी नसते, कोणतीही बातमी होणार नाही मी, कारण ती तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाची असते। जामखेड टाइम्सला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा।